नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र माझा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र माझ्याच्या खालच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून त्याच्या शेजारील घंटेला सुद्धा दाबायचं आहे जेणेकरून पुढे यापुढील नवनवीन अपडेट तुम्हाला नक्कीच भेटेल नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र माझा युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपला आजचा विषय आहे की जर तुमची जर कुठे जमीन असेल दुसऱ्या शहरात असेल दुसऱ्या गावात असेल जमीन म्हणजे तुमची कुठं प्रॉपर्टी असेल तर ती प्रॉपर्टी सेफ आहे का तुमची जमीन सेफ आहे का तुमचा प्लॉट सेफ आहे का तर मित्रांनो आजकालच्या जमान्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे की तुमची जमीन तुम्ही इथं आहात तर तुमची जमीन दुसऱ्याच्या नावावर केल्या जाते पैसे देऊन असं काही प्रॉब्लेम करून तु तुमची जमीन तुमचं प्लॉट या ठिकाणी तुमची प्रॉपर्टी ही दुसऱ्याच्या जनावर करून दिल्या जाते तर मग मित्रांनो तुमची प्रॉपर्टी या ठिकाणी सेफ आहे का हे पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन भेटेल तर मित्रांनो राहा शेवटपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईलमधील गुगल ब्राऊझर या ठिकाणी ओपन करायचं आहे आणि त्या गुगल ब्राऊझरमध्ये आपल्याला या ठिकाणी महाभुलेक असं टाईप करायचं मित्रांनो महाभुलेक या ठिकाणी मी टाईप करून घेतो महाभुलेक आणि महाभुलेक टाईप केल्यानंतर आपल्याला त्याला सर्च म्हणायचं आहे मित्रांनो आता या ठिकाणी सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी महाभुले कसं दिसेल या महाभुलेकवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आता मी क्लिक करून घेतो आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र शासनाचा महसूल विभाग या ठिकाणी वेबसाईट दिसेल मित्रांनो महाराष्ट्र शासन महसूल विभाग गावनामुना सातबारा मालमत्ता मालमत्तापत्रक पाहणी या ठिकाणी मित्रांनो आपण ते सर्व पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला राईट साईडला म्हणजे उजव्या साईडला या ठिकाणी आपल्याला एक आपली चावडी त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुसरी साईट ओपन होईल त्यावर आपल्याला एक तुमचा थोडा डाटा या ठिकाणी टाकायचा आहे सर्च करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता किंवा तुमची प्रॉपर्टी ज्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे या ठिकाणी मी कोणताही जिल्हा निवडून घेतो आणि त्याच्याच खाली तुम्हाला एक तालुका निवडायचा आहे मित्रांनो तुमची जमीन तुमचा प्लॉट किंवा तुमची जी प्रॉपर्टी आहे ती कोणत्या तालुक्यामध्ये आहे ती निवडून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाण तुमची जमीन आहे जी प्रॉपर्टी आहे ती गावसुद्धा या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे कोणतंही गाव निवडून घेतो आता मी या ठिकाणी तुम्ही गाव निवडून घ्यायचं आहे आणि खाली त्याला एक ग्रीन कलर हिरव्या कलरमध्ये आपली चावडी पहा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी मी क्लिक करतो आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र शासन महसूल विभाग जिल्हा बुलढाणा असं सर्व काही दिसेल या ठिकाणी आपल्याला आपला या पंधरा दिवसात मागच्या पंधरा दिवसात त्या तुम्ही ज्या गावाचं नाव सर्च केलं त्या गावात काही पंधरा दिवस हालचाली झाले का, का कुणाची जमीन विकली का कुणाचा प्लॉट कुणाच्या नावावर केला का कुणाची प्रॉपर्टी काही फेरफार नवीन तयार केला का किंवा कोणाचं त्यावर हरकत आहे का या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तुम्हाला जर का त्यामध्ये तुमचा क्रमांक किंवा घर क्रमांक काहीतरी दिसलं तर तुम्ही त्यावर पुढं अक्षरात जे पहा असतं त्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो तुमचा जर गट क्रमांक असला किंवा काही असलं हो तर तुम्हाला पुढं जे पहा आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक सिम्पली क्लिक करून दाखवतो आता इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक फेरफार येईल त्या फेरफारवर कोणाचं काय झालेलं आहे ते या ठिकाणी समजेल तर मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला फेरफारची स्थिती किंवा तुमचा नवीन एखादा फेरफार तुमचा तयार चालू असेल तुमच्या मागं काही काम झालं असेल ब्लॅकमध्ये तर त्यावेळेस तो, तो फेरफार तुम्ही स्थिती पाहू शकता ते फेरफारची स्थिती पाहून तुम्ही त्यावर आक्षेपसुद्धा घेऊ शकता मित्रांनो तर या ठिकाणी ही फेरफार या पंधरा दिवसात झालेले आहे मित्रांनो त्याची तारीख या ठिकाणी दाखवलेली फेरफार नंबर दाखवलेली फेर प्रकार प्रकारसुद्धा या ठिकाणी दाखवलेली आहे आणि फेरफारचा दिनांक हरकत नोंदणीची शेवटची तारीख सधी एखादा हरकत जर असेल तर त्यावर तुम्ही हरकतसुद्धा करू शकता मित्रांनो आणि शेवटची तारीख दे दिलेली आहे आणि तुमचा गट सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला एक फेरफार ओपन करून दाखवला त्यामध्ये तुम्हाला फेरफारचा क्रमांक दाखवतो आहे फेरफार प्रकार फेरफार दिनांक आणि सर्वे क्रमांक आणि नमुना नऊची नोटीस तयार केली आहे का नोटीस बजावली आहे का नोटीस बजावली असल्यास बजावल्याची तारीख नोटीस कालावधी संपण्याची तारीख थ्याँ थ्याँ थीकनि थीकनि हरकत प्राप्त झाली आहे का या ठिकाणी मित्रांनो ही हरकत प्राप्त झाली आहे का या ठिकाणी नाही झालेली आहे या ठिकाणी जर हरकत प्राप्त झाली किंवा तुम्ही हरकत प्राप्त केली तर त्या ठिकाणी हा जो फेरफार आहे नवीन हा त्या ठिकाणी रद्द होऊन जातो आणि जुन्या मालकाच्या नावावरती जमीन आपोआप होऊन जाते मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तर मित्रांनो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा यांचा फायदा होईल धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल धन्यवाद